बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवायची आहे आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले म्हणून तुम्ही त्यांना सोडून इकडे आले. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले स्वार्थासाठी कुर्तीसाठी म्हणून तुम्ही त्यांना सोडून इकडे आले. आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये एक आपला जो विचार आहे भूमिका आहे 80% या 20% याच्यामध्ये आपण काम करतोय आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. आपल्या इतके वर्ष तुम्ही चिमणाबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला तसेच खंबीरपणे चिमणाबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एवढीच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. काय नाव तुमचं? अनिल रिंडे. प्राध्यापक अनिल रिंडे. रिंडे गुलाबराव आपसे भारी आहे. आज खरं म्हणजे पहिली तर आपली दिलगिरी व्यक्त करतो की अनेक बैठका, मेळावे, निवडणुकीचं काम हे सातत्याने करत 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 इथपर्यंत यायला उशीर झाला त्याबद्दल आपली मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या बुलढाणा जिल्ह्यातील मान्यवर अनेक संघटना आहेत, त्यामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंडियन डेंटल असोसिएशन आहे, राजस्थान युवा मंच आहे, सिंधी समाज आहे, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आहे, वुमन्स फोरम आहे, बुलढाणा वकील संघ आहे, IMA बुलढाणा आहे, अर्चना देव कादंबरी साहित्यिक आहे, ग्रंथालय संघ आहे, कारंजा चौक व्यापारी मित्रमंडळ आहे, बुलढाणा जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन आहे, विदर्भ इरिगेशन आहे, व्यापारी संघ आहे, बुलढाणा किराणा असोसिएशन, मदनराजे गायकवाड आपले मनसेचे अनेक संघटना असतील, मी सगळ्यांची नावं याच्यामध्ये आली नसतील, परंतु जे जे सर्व उद्योजक आहेत, शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे मान्यवर आहेत आणि या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कारण खरं म्हणजे आपली जी काय आज बैठक होते म्हणजे दिसायला संख्या आमच्या जाहीर सभेसारखी नसली तरी सुद्धा आपला एक प्रभाव आहे समाजामध्ये, एक प्रभावशाली लोकांचीही बैठक आहे. म्हणजे आपण काय त्याला म्हणतो इन्फ्लुएन्सर, मोठ्या प्रमाणावर लोकांवर पगडा आणि प्रभाव टाकणारे मान्यवर आपण आहात. त्यामुळे आपल्यासारख्या लोकांची बैठक सहसा निवडणुकीमध्ये कमी पाहायला मिळते, परंतु इकडे चांगलं आहे. आपले प्रतापराव आहेत, शिंगणे साहेब आहेत आणि इतर मंडळी आहेत, त्यांचे जे काय आपले संबंध आहेत, संजय आणि सगळी मंडळी. या जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी चांगलं काम करतो त्यावेळेस मग अशा लोकांच्या बैठका होतात, नाहीतर एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर मग मतदार आणि खासदार किंवा आमदार एक दुरावा निर्माण जेव्हा होतो तेव्हा अशा बैठका होत नाही. जेव्हा जिवाळा निर्माण होतो तेव्हाच अशा प्रकारच्या बैठका होतात आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे, त्यांच्याही जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ही निवडणूक जी होती आहे ही निवडणूक कुण्या एका व्यक्तीची नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, लोकसभेची आहे. सगळ्यात मोठं सार्वभौम जे आपलं लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि जिथे या देशाचे कायदे नियम तयार होतात, निर्णय घेतले जातात समाज हिताचे, किंबहुना या देशाच्या विकासाचे,
तिथं आपल्याला प्रतापरावांना पाठवायचं आणि तिसऱ्यांदा तीन वेळा पाठवलंय. आता तुम्ही चौथ्यांदा म्हणजे मी मगाशी म्हटलं की आता चौकार आपला मारणार आहे तुमच्या आशीर्वादाने. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने यांच्या विजयाचे शिल्पकार आहात. बाकी संघटनात्मक महायुती आमची आहे, महायुतीचे घटक सगळे पक्ष आपापले कार्यकर्ते काम करतात आणि आज आपण जर पाहिलं तर एक वातावरण सगळीकडे महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे आपल्याला या देशासाठी जे काही काम केलंय, देशाच्या विकासासाठी जे काही काम केलंय, आज 10 वर्षामध्ये अनेक देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त मजबूत नाही केली तर 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणलेली आहे. आणि त्यांची संकल्पना आणि निर्धार की पुढच्या काळात 3र्या क्रमांकावर आपण आपली अर्थव्यवस्था. शेवटी प्रत्येक देशाची राज्याची अर्थव्यवस्थाच महत्वाची असते. आणि 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांना देखील मागं सोडण्याचं काम आज मोदीजी करताय हे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आपला आणि हे गौरवाची बाब आहे. कारण आपण जेव्हा विदेशात जातो त्यावेळेस आज आपल्या भारताचं नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं. खऱ्या अर्थाने हे अगोदर आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, परंतु आज जेव्हा आपला भारत बोलतो, मोदीजी बोलतात, तेव्हा सगळं जग ऐकतो आणि हलतोही. ही अशी एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. मोठमोठे मी G20 मध्ये पाहिलं, G20 चं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालं, आपली एक गौरवास्पद बाब आहे. आणि G20 मध्ये 22 देशाचे प्रमुख लोक इकडे आले होते आणि दिल्लीमध्ये शेवटचा समारोप होता, तिथे मीही होतो. आणि त्यांचं जे काय बोलणं चालणं, मोदीजींच्या प्रति ज्या काय त्यांचं चेहऱ्यावरचं हास्य असेल, भेटणं असेल, म्हणजे असं पाहिल्यानंतर एक प्रत्येक देशवासियाला अभिमानच वाटला पाहिजे. कारण आज जगभरात मोदीजी जिकडे जातात तिकडे कोणी त्यांना बॉस म्हणतो, कोणी गळाभेट घेतो, कोणी अलिंगन करतो, कोणी वाकून नमस्कार करतो, हे कधी आपण पाहिलं नव्हतं. कारण याचं कारण काय? याचं कारण आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था मजबूत केली, आपले चांगले निर्णय झाले. कोविडमध्ये देखील आपल्या देशाला वॅक्सिन इतर जे काही मदत करता करता जगभरातल्या काही देशांना देखील मोदीजींनी त्या कोविड काळात मदत केली. शेवटी गिव्ह अँड टेक असतं. आपण जेव्हा दुसऱ्याशी चांगलं वागतो तेव्हा दुसरा आपल्याशी चांगलं वागतो. त्यामुळे हे रिलेशन जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मोदीजींनी जपले किंवा निर्माण केले आज त्याचाच हा परिपाक आहे. आणि म्हणूनच आज मला आठवत आहे की युक्रेन रशियाचं युद्ध झालं, त्यावेळेस त्या युद्धामध्ये आपले त्या काळामध्ये आपले विद्यार्थी तिकडे अडकले होते आणि हे तिकडून पालक सगळे आपल्या सर्वांनाच प्रयत्न करत होते, खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री. आणि मग त्यावेळेस आपल्या मोदी साहेबांनी इंटरव्हेन केलं आणि म्हणजे आपल्याला विश्वास वाटणार नाही की 2 तास युद्ध थांबवलं आणि आपले सर्व विद्यार्थी किमया कोण करू शकतो ज्याच ऐकलं जात, ज्याच्या शब्दाला किंमत असते. आणि म्हणून आपला देश जो आहे महासत्तेकडे चाललेला, महासत्तेकडे जातोय. आज मी सांगतो, मोदीजींनी जेव्हा 2014 साली प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली त्यावेळेस शेअर बाजाराचा सेन्सेक्स 25,000 होता, तो आता 75,000 आहे. ही वाढ आहे, ही प्रगती आहे आणि हा विकास आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहतोय की अनेक जर तुलना केली तर जेव्हा मागच्या सरकारमध्ये 50-60 वर्षापूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये
12 किलोमीटरचे रस्ते दर दिवशी होत होते, आज 38 किलोमीटर होत आहेत, 38 किलोमीटर. आज एअरपोर्टची संख्या आपण पाहिली तर मागच्या 50-60 वर्षामध्ये जेवढे एअरपोर्ट होते त्याच्या दुपटीपेक्षा जास्त या 10 वर्षामध्ये झाले. रेल कनेक्टिव्हिटी झाली, रेल्वेचे खूप मोठ्या प्रमाणावर काम. शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी हीच महत्त्वाची असते. आज आपण नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला, आज आपल्याला तुम्हाला आता किती वेळ लागतो इथून समृद्धीच्या शहर मुंबईला जायला? 4 तास. पूर्वी किती लागत होते? 8 तास लागत होते, म्हणजे निम्म्यावर आलं ते. आज नागपूरचा मुंबईला जाणारा माणूस 7 ते 7 तासात पोहोचतो. शेतकरी शेतमाल घेऊन जर आज निघाला तर परवा 3 दिवसांनी पोहोचायचा, आज शेतकरी शेतमाल घेऊन निघाला तर संध्याकाळी पोहोचतो. हे परिवर्तन होत आहे. हे खरं म्हणजे विकास, विकास, विकास म्हणजे काय? हे सगळे जे काही डेव्हलपमेंट आहे राज्यामध्ये, डबल इंजिनचं सरकार काम करत आहे. आणि म्हणून जे काही आधीच्या सरकारमध्ये काय, मी काय कुणावर टीका करू इच्छित नाही, परंतु मी त्याही सरकारमध्ये होतो, परंतु जी काही आपली गती होती विकासाची ती गती फार म्हणजे मंदावली होती. म्हणून आपण सरकार बदललं, एक धाडसी निर्णय घेतला आणि सरकार बदलवलं. त्या काळात मी पाहिलं कोविडमुळे सगळे सण उत्सव बंद, सगळं आपलं बंद होतं, सगळं बंद होतं. थोडंसं काही कोविड वाढलं की लॉकडाऊन. आता व्यापारी लोक लॉकडाऊन लॉकडाऊन ऐकून परेशान झाले होते. शेवटी आपल्याला लॉकडाऊन मधून कायमस्वरूपी लॉकडाऊन करून चालणार नाही. शेवटी आपल्याला कारभार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, उदिम करायचं आहे. सगळ्यांचं एक इंडस्ट्री आहे, उद्योजक आहेत, त्याच्यावर रोजगार आहे, लोकांच्या नोकऱ्या आहेत. हे सगळं एक दुसऱ्याशी जे काही आपलं निगडीत आहे, ही साखळी आहे. आणि त्यामुळे आम्ही आल्यानंतर सरकार आपल्या सगळ्या आशीर्वादाने केलं. कोविडला पहिलं पळवून लावलं आम्ही, पहिला कोविड पळाला त्याला आम्ही. कोविडला काय त्याचा उल्लेखच केला नाही. त्या काही लोक म्हणाले कोविड म्हणून कोविड जाईल आपोआप. आता कोविडला आपण पुन्हा ते वाढवत बसलो तर तो त्याचा बाऊ करून घेतला तर लोकांमध्ये फार चिंतेचं वातावरण होतं. आणि त्यानंतर सगळे प्रकल्प आम्ही हळूहळू हळूहळू करून पुढे घेऊन चाललो. तुम्ही मुंबईत जर आलात ते अटल सेतू जो बांधला आहे MTHL, आज तो एकदम गेम चेंजर प्रकल्प आहे. असे अनेक प्रकल्प आज सुरू केले. बुलढाण्यामध्ये देखील आपण आज प्रतापराव आहे तिकडे खासदार म्हणून, त्यांनी जे काही इकडे काम केलं आहे. आणखी आपल्याला काम करायचं आहे. आणखी किती तुम्ही हे निधी आणलाय करून? म्हणजे ही मोठी बाब आहे. शेवटी खासदार जो आहे हा आपल्या मतदारसंघासाठी काम करणारा असला पाहिजे. मग पाण्याचा आहे, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, काय काय सगळं लागेल. मग आपले राधेश्यामजी म्हणाले शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे गेलं पाहिजे. बिलकुल आपलं खरं आहे. आणि आपल्याला मी सांगतो, आपले केसरकरांना मी सांगितलंय, आपलं राज्य अतिशय शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढं असलं पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्राला आपण प्राधान्य देतोय. आपली जी तक्रार आहे ती नक्की दूर होईल. कारण शिक्षणामध्ये खूप ताकद आहे. मला आठवतंय की नेल्सन मंडेलाचं एक कोट आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विथ विच यू कॅन चेंज द वर्ल्ड. आपण परिवर्तन आणू शकतो. आणि म्हणून आज आपल्याला की खऱ्या अर्थाने शिक्षण, आज मुलं शिकताय, मोठी होत आहे सगळं. आता काही लोकांना पूर्वी अडचणी होत्या, आज मुलं डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, वकील होत आहेत, इंजिनियर आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. शेवटी हे जग अतिशय स्पर्धात्मक जग झालेलं आहे आणि या जगाबरोबर आपल्याला धावायचं आहे, स्पर्धा करायची आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये आपला महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे. आज परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये आपण 3र्यावर होतो. मी आपल्याला सांगतो, मी जेव्हा
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेलो दावोसला, त्यावेळेस आपलं सरकार नवीन नवीन आलं होतं आणि नवीन नवीन सरकार आलेलं असताना 1,37,000 कोटीचे आपण करारनामे केले. 1,37,000 कोटीचे फक्त कागदावर नाही राहिले, 70% त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं. कारण त्याच्यामध्ये देखील मोदीजींची आपल्याला साथ मिळाली. यावेळेस आम्ही त्या याच्यावर गेलो दावोसला, तर 3,73,000 कोटींचे एमओयू साईन झाले आणि त्याला गती देखील आपण देतो. कारण उद्योग आले, कारण शेवटी उद्योजक जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला येतो तेव्हा तो पूर्णपणे त्याच्या ज्या काही सुरक्षेच्या बाबी असतात, त्याला मिळणारी सबसिडी असते, तिकडचं वातावरण बघतो, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, तिथली कनेक्टिव्हिटी बघतो, तिथले स्किल्ड मॅनपॉवर बघतो, सगळं बघतो. एक ही इकोसिस्टीम आहे आणि म्हणून त्यामध्ये आपलं राज्य जे आहे, आपल्या राज्याला प्राधान्य आता लोक द्यायला लागले. आपलं इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे, कारण आपण आपल्या काही पॉलिसीज बदलल्या. पहिल्या पॉलिसी पॅरलाइज होत्या, आम्ही त्या बदलून टाकल्या आणि त्यामध्ये रेड कार्पेट दिलं लोकांनी, या तुम्ही इन्व्हेस्ट करा. शेवटी मी तुम्हाला एक आठवण सांगतो, गडचिरोलीमध्ये, गडचिरोली म्हणजे आदिवासींनी नक्षलवाद बहुल इलाका आहे, मी जेव्हा पालकमंत्री तिकडे होतो तेव्हा तिकडे कोण कामच करायला तयार नव्हतं. एक सूर्यागड म्हणून मायनिंगचा प्रकल्प होता, तो देखील कोणी सुरू करत नव्हता. मी बैठक घेतली, मी त्यांना सगळ्यांना सांगितलं, अरे बाबा गडचिरोलीमध्ये तुम्हाला नक्षलवाद संपवायचा असेल तर डेव्हलपमेंट करायला लागेल, विकास करायला लागेल, लोकांना सुविधा द्यायला लागतील आणि लोकांच्या हाताला काम द्यायला लागेल. मग तिथे मी बोललो, तुम्ही जर करत नसाल तर मी स्वतः तिकडे उभा राहून ते कारखाना सुरू करेन. मग सूर्यागड मायनिंग प्रकल्प सुरू झाला, आता 10,000 लोक तिथे काम करतायत आणि तो नवीन एक स्टील इंडस्ट्री पण काढतो, तिथं 15,000 लोक काम करतील. आणि आता ते एक कारखाना सुरू झाल्यामुळे आता सगळे टाटा, इतर स्टील इंडस्ट्रीवाले, जिंदाल, मित्तल, सगळे लोक आता तिकडे जायचा विचार करू लागले, मागणी करू लागले. कारण शेवटी जेव्हा उद्योग येतात तेव्हा उद्योजकाला आपल्याला सरकारने मदत पण केली पाहिजे. नुसतं जागा देऊन चालत नाही, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून नक्षलवाद आता तुम्हाला मी सांगतो जवळपास संपवलेला आहे, जवळपास संपवलाय. जे उरल्या ते सरेंडर होत आहेत, कारण त्यांना सरकारची भीती आहे. सरकार आणि आम्ही सगळं सांगितले, कुठली सुरक्षेची तडजोड बिलकुल चालणार नाही. आणि म्हणून आज तिथं टाटा टेक्नॉलॉजी गेली, 5,000 लोकांना दरवर्षी ट्रेंड करणार आणि प्लेसमेंट देणार. अशा प्रकारचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतोय. त्यामुळे शेवटी उद्योग त्याच्यावर बाकी सगळे डिपेंड असतं. रिअल इस्टेट आहे, तुम्ही काही रिअल इस्टेटवाले असाल, व्यापारी असाल. आणि म्हणून आपल्याला एवढं सांगतो की आपली पॉलिसी जी आहे, सरकारची पॉलिसी जी आहे, अतिशय सोपी सुटसुटीत आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामधून देखील काही अडचणी असतात, त्याच्यावर देखील आम्ही विजेचा जो दर आहे तो कसा कमी करता येईल त्याच्यावर देखील आमचं काम सुरू आहे. आणि म्हणून शेवटी हे सगळी साखळी आहे, ही चेन आहे. आणि त्यामुळे आपल्याला या संपूर्ण सिस्टीममध्ये काम करावं लागतं आणि त्यासाठी केंद्राचंही पाठबळ आपल्याला लागतं. केंद्राने देखील आता आपल्याला, मी सांगतो, मोदी साहेबांनी एक सेमी कंडक्टर जवळपास काय मध्ये कुठली वेदांता, फॉक्सकॉन गेली गेली गेली, आमचं सरकार आलं होतं 1 महिना झाला, बोले आम्हीच पळवली. आता 1 महिन्यात कुठला असा कुठला उद्योग पळतो का? तो त्याला 2-4 महिने 6 महिने तयारी करतात ते लोक जायची. त्यांना वाटलं इथे मला मदत होत नाही तर तो गेला निघून. त्याला काय माहित सरकार बदलणार आहे, नवीन सरकार येणार आहे. आणि मग आम्ही आल्यानंतर अनेक उद्योग आले, आता सेमी कंडक्टर पण जे गेलेलं आहे 1,25,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट येत आहे. आणि मग शेवटी राज्य जे आहे समृद्ध करण्यासाठी ह्या सगळ्या बाबीवर आपल्याला काम केलं पाहिजे. पर्यावरणावर आपण काम करतोय, या नदीजोड प्रकल्पावर काम करतोय. आज आपण ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय 5,000 किलोमीटरचे. कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7 ते 7 तासावर लागता कामा नये. कारण शेवटी आपण वेळेमध्ये जर ट्रॅव्हल टाइम म्हणजे प्रवासात जर वेळ घालवला तर काय एफिशियन्सी राहील आपली? काय आपण आपल्या परिवाराला वेळ देणार? काय समाजाला आपण वेळ देणार? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रो डेव्हलपमेंट आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्व घटकांना न्याय देणारं सरकार आहे.
आजच मोदीजींचा जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये देखील गरीब सर्वसामान्य लोक व्यापारी सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणूनच व्यापार उदिन वाढला, उद्योग वाढले, सगळे आपले जे काही समाजातले प्रत्येक घटक जे आहेत त्यांना एक वाटलं पाहिजे की हे सरकार आपलं आहे, पॉझिटिव्ह आहे, प्रॅक्टिकल आहे, हे आमचं सरकार ऐकणार आहे, ऐकणार आणि निर्णय घेणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही समाजातले फार महत्त्वाचे प्रभावशाली सगळे घटक आहात, कारण तुमचा तुम्ही एक जण लोकांनी. म्हणूनच आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत आहे. त्यांना 3 वेळा खासदार केलं तुम्ही, अनेक आमदार आपण केलेले आहेत. त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मी देखील खूप लोकांना भेटतो. ऍक्सेसिबिलिटी जी आहे माझी ती अगोदरची होती तशीच मी ठेवलेली आहे, कारण शेवटी मग मी भेटलो नाही लगेच बोलतील लोक बघा मुख्यमंत्री झाला की बदलला. थोडा त्रास मला होतो, पोलिसांनाही आमचा त्रास होतो, शेवटी सुरक्षेचाही विषय असतो. पण मी त्यांना नेहमी सांगतो की जनता आपली आहे आणि मी जनतेतला माणूस आहे, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला ते लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो आणि रात्रंदिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटतात मला तेव्हा एक एनर्जी मिळते. मला पब्लिक हेच माझं टॉनिक आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की या निवडणुकीत देखील ही देशाची निवडणूक, देशाच्या विकासाची निवडणूक आणि मोदीजींची निवडणूक, आणि म्हणून मोदीजींनी ते देशाला दिलेलं आहे ते त्यांना परतावा आपण करण्याची संधी आता आली आहे. म्हणून मोदीजी म्हणाले, काय म्हणाले, अब की बार 400 पार ते म्हणाले. तर आम्ही आपण महाराष्ट्रामध्ये आपण अब की बार 45 पार, 45 मध्ये आपले एक प्रतापराव नंबर 1 ला असू द्या. आणि एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि कधी काही असलं, कधी तुमच्या काही पॉलिसी डिसिजन असतील, काही आपल्याला सरकारी निर्णय घ्यायचे असतील, मी आपल्याला सांगतो. मी अनेक निर्णय घेतले, मी शेवटी अधिकाऱ्यांना सांगत असतो की आपण निर्णय घेतलेला कांद्यावर राहता कामाने, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे, नाही तर त्या निर्णयाचा फायदा काय, त्या निर्णयाचा उपयोग काय. आणि म्हणून माझ्या कटाक्षाने मी हे करत असतो की घेतलेले निर्णय त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, तो निर्णय सुटसुटीत असला पाहिजे, त्याचा लाभ लोकांना भेटला पाहिजे. मी आपल्याला एक छोटं उदाहरण देतो. शासन आपल्या दारी हा आम्ही कार्यक्रम सुरू केला. शासन आपल्या दारी हा पहिल्यांदा, हे पहिलं राज्य आहे आपलं, कारण त्याच्यामध्ये जे लाभ आहे, योजना आहे, त्या लाभ योजना पहिल्यापासून आहेत, त्या नवीन नाही आहेत, पण ते लोकांना भेटतच नव्हत्या, कारण लोक ते कटकट नको खेते मारून चक्रा मारून कंटाळून जायचे. सरकारी काम आणि 6 महिने थांब असं ते सगळं काम होतं. ते आम्ही सरकारी काम 6 महिने थांब त्या आमच्या संकल्पनेतून ते बाजूला करून टाकलं आणि थेट लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना, महिला भगिनींना, जे जे लोक हे घटक आहेत लाभार्थी, त्यांना लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. असं जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, घराची किल्ली, महिलांना बचत गटाला लोन, त्याचे चेक, हे सगळं जे आहे हे लोकांना बघून वाटलं हे तर खूप मोठं काम आहे. आणि म्हणून जवळपास 5.5 कोटी लोकांनी आमच्या 1.5-2 वर्षामध्ये त्याचा लाभ घेतला. ही मोठी योजना आहे. इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील क्या है शासन आपले दारी, म्हणजे शासन आपले दारी म्हणजे अपने लोगों को हमारी तरफ नहीं आना है, हम उनके तरफ जाते हैं और उनका जो लाभ है, उनका अधिकार है, उनको देने का काम करते हैं. अशा असं योजना, अशा सगळ्यां असं निर्णय घेणार आपले सरकार आहे. त्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार आहे. तुमच्या काही सूचना असतील तर नक्की आपण करा आणि त्या सूचनांचा देखील नक्की आदर केला जाईल. शेवटी हे सरकार ऐकणार आहे आणि ऐकून निर्णय घेणार आहे. आणि तेवढंच आपल्याला सांगतो, पुन्हा एकदा
मी सांगेन किती भास्कर प्रतापराव 26 तारखेला आपलं मतदान आहे आणि मगाशी शिंगणे साहेबांनी सांगितलेलं आहे ते अगोदर ते घड्याळ सांगायचे माझ्याकडे धनुष्यबाण आहे नंतरच्या पुढच्या निवडणुकीत येईल आणि म्हणून आपल्याला मनापासून मी विनंती करतो की येणाऱ्या 26 तारखेला धनुष्यबाणासमोरच बटन दाबून प्रतापरावांना अतिशय चांगल्या मताधिक्याने आपण विजयी करा एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला आहात. तुमचं मनापासून स्वागत करतो कारण आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो. धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांचे विचार त्यांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केले. आज तुमचे चिमणाबा माझ्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासून या ठिकाणी सोबत आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं या लोकसभेच्या निवडणुका आहेत, देशामध्ये जे झालेला विकास आहे, मोदीजींची लाट आहे, मोदीजींचं काम आहे, देशाचं काम आहे, देशाची प्रगती आहे, हे सगळं आपण करतोच आहे आणि त्याचबरोबर आज राज्यामध्ये देखील आपण जे निर्णय घेतले ते निर्णय कितीतरी वर्ष आपण ते निर्णय कसे घेऊ शकलो नाही. कमी काळात जास्ती काम करण्याचा विक्रम आपल्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून जसं 50-60 वर्षात काँग्रेसच्या देशामध्ये काय केलं, भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट, हे तर या 10 वर्ष